हे पहा, माझे वडील हे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते आहेत. माझ्या मातोश्री या जिल्हा परिषदच्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. पण तो माझ्या आईवडिलांचा प्रश्न आहे. कोणचा पक्ष घ्यायचा हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र निर्णय आहे. वडील काँग्रेसमध्ये असले आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असला याचा अर्थ असा होत नाही की वडील ज्या पक्षात त्याच पक्षात मुलांनी राहिलं पाहिजे. माझं स्वतंत्र मत आहे. मला स्वतंत्र नेतृत्व मान्य असेल तर मी माझ्या मानणाऱ्या नेतृत्वाकडे जाईल. भलेही माझ्या त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा विरोध असला तरी मी थांबणार. कारण की शेवटी राजकारणामध्ये प्रत्येक जणाला आपला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे. आईवडिलांनी घ्यायचं तसं मी घेणार. काम सुरू झालं होतं, मात्र अकोल्याच्या आमदारांनी ते काम बंद पाडलं. दुसरीकडे 182 गावातले लोक गेल्या 45 वर्षापासून पाण्याची वाट बघताय. कुठेतरी ही सगळी राजकीय सगळं आंदोलन सुरू आहे. नाही, आता गेले कित्येक वर्ष धरणाचा मुद्दा रखडलेला आणि महाराष्ट्र शासनाकडे पैसेच नाही आहे. आणि एक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने प्रयत्न केला. आज महाराष्ट्र शासनाची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रयत्न करून संस्थांचे पैसे मिळवले. गेले अनेक वर्ष या धरणाबाबतीत आंदोलन झाले आणि प्रत्येक वेळेस हे सांगण्यात आलं की राधाकृष्ण विखे पाटील या धरणाला विरोध करतात, कालवे होऊन देत नाहीत. पण आज या सगळ्या निधी आल्यानंतरच्या माध्यमातून जो काही आज चित्र समोर आलेलं आहे की नेमकी काम कुठं बंद पडलेलं आहे, कुठं विरोध होतो आहे, हे लोकांसमोर आलेलं आहे. आमचं म्हणणं हे आहे की आज ज्या मुद्द्यांवर विरोध होतो आहे की कालवे बंदिस्त झाले पाहिजेत, किंबहुना काही शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे, तर आम्ही त्या शेतकऱ्यांचे विरोधी नाही. ज्या ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे तो अन्याय शासनाने मीटिंग घेऊन पूर्ण केला पाहिजे. जे काही त्यांच्या मागण्या असतील, रास्त मागण्या. आता बंदिस्त कालव्याबाबतीत महाराष्ट्रामध्ये एकही धरणामध्ये आजपर्यंत बंदिस्त कालवे हा प्रकार नाही. शासनाने 2016 जे आरमध्ये बंदिस्त कालवे झाले पाहिजे असा उल्लेख केला. पण त्याच शासनाने 2017 जे आर जो त्यांच्या निवेदनामध्ये उल्लेख नाही, क्लिअर कट लिहिलेला आहे की ज्या वितरण प्रणालीमध्ये नैसर्गिक प्रणालीपेक्षा जर बंदिस्त प्रणालीला जास्त खर्च होत असेल तर त्याच्यावर बंदिस्त कालवे करण्यात येऊ नये. गडकरी साहेबांनी लोकसभेला खासदारांच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की कालवे बंदिस्त होऊ शकत नाही. अशा प्रश्नावर वारंवार ते प्रश्न उपस्थित जर होत असतील तर माझी विनंती आहे अकोल्याच्या सर्व लोकप्रतिनिधी असतील, शेतकरी असतील, की मुख्यमंत्र्यांसमवेत आपण मीटिंग लावू आणि या गोष्टीवर तर एकदा स्पष्टीकरण झालं की कालवे हे बंदिस्त होऊ शकत नाही, हा प्रयोग यशस्वी नाही, तर माझ्या मते हा प्रश्न सुटेल आणि लगेच कालव्याचं काम सुरू झालं पाहिजे.